सगळे आम्हाला खालनच कळलं की मोठ्या लक्षात वासरू पळ मोठ्या लक्षात पळ, तेव्हा आम्हाला खालणं कळलं की आम्ही फक्त आम्हाला सुनील मोरेंनी मनमोकळ्यानं बैल दिला, आमच्याकडनं कधी वायदे घेतली नाही काय नाही, तेव्हा आमचं वासरू नवीनच होत. नमस्कार, आज आपण मलकापुरात आलोय गजाच्या दावणीला. ज्या वासरानं आता आदर्शपणा दुमकळ घातलाय बघा, असं वासरू त्यांच्या गोठ्यावर गोठा बघू शकता आपण. शेठ नमस्कार. नमस्कार या, तुमचा परिचय द्या सगळ्यांना मला. माझं नाव प्रणय सुर्वे. हा, प्रणय प्रदीप सुर्वे. आमचं कोंड आहे गजा ना. गजा आता लय आदतपणा दुमाळ घातलाय ना. हो, काय सांगाल त्याबद्दल? जरा स्पीड आहे त्याला, स्पीड जास्त असलं मग. आणि नानांचा तुमचं संबंध काय ते मॅम? नानांचा तुमचं नाना म्हणजे आता काय आमचं चुकत असल्यासारखंच आहे नाना. हा, नानांचे नियोजनच असतं ना वासरू सगळे आपलं. वासरू नियोजन म्हणजे आमच्याकडनं जर पहिरा नाही झाला तर आम्ही नानांना फोन करतो. हा, नाना काय मग पाहिजे ते बैल भेटतोच आपल्याला नानांना. त्याच नियोजनात बऱ्यापैकी पडत ना वासरू नानांच्या. नानाचे प्रमोट ड्रायव्हर एक करतो नियोजन, आम्हाला पाहिजे असलं आम्ही करतो. नियोजनाचं काय नसते असं, कोण पण करत. एखाद्यानं बैल मागितला तरी आम्ही देतो, होय का? फक्त बैल बाहेरचा पाहिजे. आतन थांब बैल आहे ना, आतन काय सुट्टी देत नाही, वाढच पळणार कोणाला पण. थांबो. नमस्कार. नमस्कार, तुमचा परिचय द्या. माझं नाव राज प्रदीप सुर्वे. हे आमचं खोंड आहे गजा. कुठून घेतलं काय? हा, कुठून घेतलं काय आपण? हे आम्ही 10 महिन्यात असताना उत्तमभाऊ वाटेगाव, अमोल पैलवान वाटेगाव कडून घेतलेलं. एम एम नानांनी आम्हाला हे कॉन घेऊन दिलेलं. म्हणजे नानांची फरक का? हो, नानांची. नानांची तुमचं संबंध कसं काय? आमचं लहानपणापासून घरचं संबंध, म्हणजे माझे पप्पा आणि नाना दोस्त आहेत पहिल्यापासून. हा, हो. मग नानांनी काय फरक केली नेमकी का? राजागत वाटलं काय? नानांनी नानांची फरकाचा विषयच नाही म्हणजे. म्हणजे सगळे बघा, बारका राजा म्हणा मोठा राजा, हे बघा हे आता आदत मध्ये गाज होते. म्हणजे नानांनी जे जे वस्तू घेऊन दिल्या त्या सगळ्या टॉप मध्ये, ही आपली पहिलीच वस्तू. हा, आदत मध्ये आपल्याला वाटलं नव्हतं पण याने लय नाव दिलं आपल्याला. कितीची खरेदी काय आपली? खरेदी काय आपल्याला माहित नाही, नानांनीच केलेली ती. कधी नानांच्या राजावर पळायची योग आला का नाही? हो, पळलो की आम्ही पिंगळीमध्ये पळलो. फायनलला राहिली, फायनल काय झाला नाही तिथं. अरे वा, आता आपलं वसरू घेतल्यापासून पहिलं कुठलं मैदान खेळा तुम्ही? काय पहिलं आम्ही मैदान तेव्हा बंदी होती, त्याच्यानंतर पहिलं शिरम्याचं मैदान झालं. हा, तेव्हा आम्ही पहिल्याच मैदानात गटपास केला. अरे वा. आणि तेव्हा किती महिन्याचं होत? तेव्हा 11 महिन्याचं होत. आणि 12व्या महिन्यात तिसऱ्या मैदानातच आम्ही गुलालात राहिलो. होय का? तेव्हा कोणावर पळली होती गाडी? काय तेव्हा आम्ही वाटेगावचा हरण्या म्हणून आहे त्याच्यावर पळलेलो. आता उत्तम भाऊंकडनं तुम्ही कसं घेतलं काय? म्हणजे कसं काय कळलं तुम्हाला भाऊंकडं वासरायचं? नानांनी फोन केला भाऊंला, मग आम्ही डायरेक्ट गेलो. मग तिथंच नानांनी व्यवहार केला, नानांना वस्तू लय पसंत पडली. नाना काय म्हणते वासरूला? नाना म्हणलं आपण हीच वासरू घ्यायचं. आता कोण नियोजन करत? नियोजन आम्ही पप्पा, नाना, परत नानांचा पुतण्या ओमकार मधने, सागर मधने. आता नियोजन चांगलं असलं की वासरू गुलाबात राहतच करायला. नियोजन परफेक्ट पाहिजे. काय कसलं बैल करता नेमकं? काय बघून लागतं याला? म्हणजे आपला बैल कसा आहे पळायला? आपला आता दोन्ही खांदे आतला आहे, म्हणजे आत नाही हो गाडी सोडतच नाही, त्यामुळे आम्ही दोन्ही खांदे बाहेरचाच घालतो बैल घालतानाच. ह्यो गाडीकडची पास होऊनच देत नाही आतन, त्यामुळे आम्ही घालतानाच दोन्ही खांदे बाहेरचा बैल घालतो. म्हणजे फक्त आत बाहेरनं साथ दिली बैल आणि आतनं गाडी लावली? आतनं गाडी लागणारच. तुमच्या आठवणीतलं मैदान आहे का त्याच्यावरच? मैदान आता परवाच विंगातलं. काय घडलं काय? म्हणजे 3-4 महिन्यानं वासरू डावीला आणलं सीमीला, आणि मल्हार होता आपला सुरूंचा, तो काही दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. गाडी एका टांग्याने सीमीला लागली. अरे वा, एका टांग्याने चांगला फरक पडला. चांगला फरक पडला. फायनल झाला नाही ना काहीतरी? नाही झाला, पाऊस पडला फायनलला, चिट्ट्या निघल्या. चिट्टी पण दिवसाच्या फरकानं काढता काहीतरी? वासरू पहिल्यापासून 10 दिवसाशिवाय काढत नाही. 10 ते 11 दिवस त्याशिवाय वासरू काढत नाही. काय ह्याच्या मागचं लॉजिक काय? म्हणजे वासराला बी त्रास झाला नाही पाहिजे. आपण कसं 2 फेरं पळतो 3 फेरं पळतो, वासरू पूर्ण फ्रेश बाहेर जोपर्यंत उड्या मारत नाही वासरू धावणीत तोपर्यंत काढायचं नाही वासरू बाहेर. आता तुम्ही राजावर पळलाय कशी गाडी पडली त्या दिवशी? गटून गाडी एक नंबर पहिली गटून. पहिला हलका गटाला जरा कमी पळायला स्पीड लागलं, पण सेमीला लय स्पीड लागली. होय का? हो. फायनल फायनल काय झालं? किती नंबर उतरली? फायनलला नाही, फायनलच झाला नाही तिथला. म्हणजे तुम्ही फायनल होत? फायनल झालाच नाही तिथे. परत पेट नाक्यावर बी आम्ही 2 राहिलो तिथं, पण तेव्हा अंधारामुळे फायनल झाला. म्हणजे गाडी पळते पण काय नाही. पेडगावचं काय नियोजन होते? पेडगावचं नियोजन झाले, अजून काय कळलेलं नाही कुणा बरं आहे. नानांनीच केलं नियोजन. होय, डायरेक्ट आपलं मैदानात गेलं. मैदानात गेलं. होय का? हो.
राजा कोण राय नानांचा फेडगाव ती काही सांगितलं नाही नानांनीच नियोजन केलं वाटतं होय का होय नाना सगळे नियोजन करते पहिले बाबा हो हो पायरा हो हो नाना करतात परत आम्ही पण करतो नियोजन रायफल का दिसतो का एकट्यांच्या किशन जरा हो सेम तसाच म्हणजे दिसायला सेम त्या जगातच आहे का नाही हो आता पण कुठले कुठले पहिला पळाले नाव तर सांगा बैलांची तसं मोठ्या पायरात नानांचे राजा परत मल्हार बर एक पहिलो तिथं फायनल राहिलो आम्हाला म्हणजे आम्ही जेव्हा पहिला फायनल काढलेला ना तेव्हा आम्हाला सुनील मोरेंनी त्यांचा लाडू दिलेला सिद्धेश्वर कोरोलीच्या मैदानात तिथं पण गाडी चांगली पळली सेमीला जरा आमचं चुकामुक झाली त्यामुळे आम्ही मोरे साहेबांनी तिला म्हणले मोरे साहेबांनी काहीतरी बघितलं असणार काय म्हणतो मोरेंनी एका शब्दावर फोन दिला किरण बिशेंनी नियोजन केलेलं ती अरे वा मोरेंनी एका शब्दावर बैल दिला आपल्याला नमस्कार तुमचं नाव माझं नाव द्रवेश जाधव वासराबर कंटिन्यू पहिल्या मैदान बसणार होय का काय सांगा जरा वासराबद्दल कसं आहे काय वासरू आपलं एकच नंबर आहे वासरू नानाने घेऊन दिले नानांची पारक आहे आणि उत्तम भाव म्हणजे मोठा लक्ष सप्तरी मोठा लक्ष ज्या धावणीला झाला त्या लावणी त्या धावणीच आपलं वासरू आहे त्यामुळे वासरू आपल्याला एकच नंबर लागले पहिल्याच आपल्या धावणीचं वासरू आणि वासरू एक नंबर लावलाय काय सांगाल जरा म्हणजे तुमच्या आठवणीतलं मैदान त्याच्यावरच एक वासराचं मैदान आता नानाने त्यांचाच बैल दिला बारका राजा अख्खा महाराष्ट्र गाजवला बैलाने आणि नानाने म्हणजे त्यांनी नानाने पण राजा दिला म्हणजे काहीतरी वासराचं बघितलं असणारच किंवा माणसं देत नाही अशी बैल असल्यामुळे हा आणि नानाने वासराचं पळही बघून बैल दिला आणि आठवण म्हणजे अशी की छोट्या ड्रायव्हर प्रमोद ड्रायव्हर आमची गाडी हाणायला त्यांचं नियोजन होतं आणि गटाला जेमतेम स्पीड लागलं गाडीला असं भरपूर स्पीड लागलं नाही गट पास केला आणि सेमीला चार नंबर सेमीत होतो आम्ही आणि असं रिसेंट पुशेगावचं मैदान झालं ते हिंदी केसरी बैल होती आणि ते हिंदी केसरी दोन तीन बैल आमच्या सेमीत लागलेली जरा हुरहुर होती की आपलं वासरू एवढ्या मोठ्या सेमीत पहिल्यांदा लागले आणि कसं पळेल कसं नाही याचंही होतं पण गाडी सुटली खालनं गाडीवर गेली काय झालंय काय नाही सगळ्या गाड्या एक समानच गेल्या पण खाल्लं काय कळालं नाही वर गेल्या बैल जर वासरानं निकालाला तोंड दाखवलं मोठी लढत दिली आणि काहीतरी करू शकतो आपलं वासरू तिथं सगळी म्हणत होती की सेम मोठा लक्षाचा भावच पळते म्हणजे त्या सेम स्टाईलने पळणारा वासरू मैदानात म्हणजे सगळे आम्हाला खाल्लंच कळालं की मोठ्या लक्षात वासरू पळ मोठ्या लक्षात पळ तेव्हा आम्हाला खाल्लं कळलं की गजेची गाडी लागली तो काय म्हटले कधी वासराला पळ बघून परत तुम्ही तयार केलं भाऊ आम्ही विंगात राहिलो विंगात गट पास केला चांगल्या गाड्यात आणि सेमीला खाली गेलो तर भाऊ होते भाऊंची पण गाडी होती आणि भाऊ म्हणले वासरू एक नंबर आता भारी लागले चांगले वासरू स्पीड वगैरे लावले वासरानं आणि सेमी पास केल्यावर पण भाऊ वासरापाशी आलेलं आणि म्हणजे कौतुक करत होत की त्यांनी आम्हाला एवढी त्यांची चांगली वस्तू दिली आणि आम्ही पण त्याच हे केलं आता राजावर परत कधी दिसत राजाचं नियोजन जवळ आहे ना हो राजा घरातलीच घरचा साज आता ते पिंगळीची ढाल आहे बघा घरचा साज त्या ढालीवर आपला म्हणजे दोन्ही पण एकाच घरातली बैल आहे ते हो ते म्हणलीच घ्या ना हा मेंजूरचं कधी नियोजन काय वासराचं अजून नाही आता वासरू अजून आज आदत आहे दुष्यात वगैरे सरल्यावर बिंजोड अजून मध्ये नाही खेळली बिंजोड नाही अजून नाही तीन तुम्हाला तीन फेरच ना जावे होय का बिंजोडमध्ये नियोजन लागतात ना माणसाचा पावसाळा चालू म्हणतो आता पावसाळा आता बिंजोडी मैदान पडल्यावर खेळायचं बिंजोड होय का आता काय खुराक बिराक काय असतो आपल्या शेडावर खुराक म्हणजे रतीप म्हणायचं म्हणलं की डाळ आणि बदाम पेंड ही फक्त दोनच बैलांना चालू होय का बारका राजा आणि गजा अजून कुठली उठली दोन हे ह्यो आम्ही आत्ताच घेतलाय रिसेंटली त्याचं नाव काय त्याचं नाव मान्य आहे आणि यो त्याचं नाव हिरा आहे हे बी जोरात घेतलं हे नऊ महिन्याचा आहे तो सात महिन्याचा तयारच करता का बरं हो म्हणजे घेऊनच पळतं घेतलेलंच नाही अजून होय का हो ह्याला पण भाऊंच्या इथं दोन तीन फेरा झाल्या असतील नंतर आम्ही शिकवले ही कशी पाहिलं काय ही पण ह्याचा फेरा काढलाय ह्याला दोन्ही कांदी चांगला फेरा काढलाय बाहेरनं आता त्याला काढायचा त्याला काय हो त्याला अजून येसन नाही येसन काय केलं मातीच मातीतच बैल आहे हो बैल बाहेर गेली गिरव ही कोणाची संकल्पना हे आपलीच बैल मातीतच पाहिजे होय मॅट हो इकडे ती पाणी कसली माती आहे आपली राणातली ही गाळ आहे गाळ म्हणजे बेटरी वापरते हो गाळ आहे खालचा मान म्हणतात हो किती खाली एवढी अजून डबरा हे अजून एक फूट असणार खाली पण शेण गाणं काय हे नाही काही बघा त्रास काय होत नाही काय पाहिजे होतो रे मातीचा मातीत बैल कशी एकदम फ्रेश जरी पाय दुखत असला समजा एखादा आजार असला तर तो लगेच निघून जातो
त्यासाठी बैल मातीतच पाहिजे. शेडी संकल्पना घुसली सुचली बाबा वारवी हो. शेड म्हणजे पूर्ण किती बाय किती काय हे असेल की 20x20 आहे. हा कसं कसं केलं नेमकं शेड म्हणजे मागणं जाळ्या पूर्ण जाळ म्हणजे वारं पूर्ण फिल्टरेट राहिलं पाहिजे. फिरतं वार हा वारं फिरतं राहिलं. पुण्यात कुठं बैल बाहेर असते बैल बाहेर असत्यात आत असत्यात. आता पाऊस आहे मातीची मार्ग टाकले म्हणजे काढता का माती काढता भरता असं काय माती कसं हे बाहेर काढली की पुढे पुढे वाढायची म्हणजे डबरा काढल्या हा डबरा इबरा काढल्या की पुढे वाढायची. ती माती बाहेर होती आता पाऊस चालू झालाय म्हणून आम्ही आत टाकल्या. नाहीतर माती खराब होणार ना बाहेर म्हणजे असं नाही उलट पाणी थांबायला ना. हो मॅट बिटचा वापरा तीच वापर करता हो. आता ही कसं ही आत्ता घेतल्यामुळं ही केले ना आता ह्याला इकडं मातीतच बांधायचं आहे वाढून. त्यांचं फिर काढलंस का ह्यांचं काय हिऱ्याचा काढलाय फक्त कसं आहे पळाय पळाय एक नंबर. दोन्ही खाती ती पब्लिकला जरा पण बसत नाही पब्लिक न पळते तुमच्या जगात नाही नाही हो आत न पळतो दोन्ही खाली म्हणजे पहिलीच वस्तू आणि पहिलीच पळते ना. काय म्हणलं काय नवीन काय टेक्निक तुमची रतीपाला काय नाही डाळ गुळपणा आट्टा आणि बदाम पेंड. बदाम पेंड म्हणजे बदाम पेंड ह्याला ह्याला आणि राजाला बाहेर नाही ती होय हो पप्पांचे मित्र आहेत दिल्ली हरियाणा म्हणजे तिकडे जाय का तिकडे इकडे कुठंच भेटत म्हणजे बदामाचं तिकडे बदामाचं हो त्याला काय फायदा असं वाटलं वेगळं तुम्हाला फरक जाणार शरीर म्हणा वळाय गती पवनी बिर टाकता का नाही पवनी कधीतरी फेर फेर नाही आड्यातच आता पावसाळ्यात तरी फेर नाही आड्यातच. आता हे बाहेर तुमचं रिकाम दिसतंय हे सगळं फिराय काढता डोंगरात झुपून चालवतो आम्ही तिकडे रान मुकळे आहेत ना वर. ड्रायव्हर कोण कोण असतात आता आमचं सुरुवातीला वासरू शिकवलं आमच्या धोंडीराम ड्रायव्हर पेटकरांनी माहिती त्यानंतर आता तर चालवला प्रमोद ड्रायव्हरच असतात होय प्रमोद ड्रायव्हर वारुंजीकर म्हणजे बऱ्यापैकी नानच बघतात का नियोजन बाबा मला योग घालायचं तर घालायचं हो आम्हीच बघतो म्हणजे नाना आम्ही कसं रोज एकत्रच त्यामुळे वायदेचं प्रकरण काय घडलं का तुमच्या बाजूला नाही वायदे आधी आम्ही वायदेशिवाय काय नाही आदतला म्हणजे वायदे द्यायलाच लागते. आम्ही फक्त आम्हाला सुनील मोरेंनी मनमोकळ्यानं बैल दिला आमच्याकडनं कधी वायदे घेतली नाही काय नाही तेव्हा आमचं वासरू नवीनच होत. एकटं मोरे सरकारांनी आमच्याकडनं काय वायदे घेतले नाही एका फोनवर पैरा करून वासरात काहीतरी बैल असेल ना. हो मोरेंनी वासरात काय बघितलं तिथे आता त्यांनाच माहिती पण आम्ही तिथं पण गट काढला अंतरानं सेमीला जरा काय पुढं मागं झालं त्यामुळं. नमस्कार तुमचं नाव बाजबुदावले. बैलाची सुट्टी करायची का हो खाल्या काय सांगा जरा वासराबद्दल. वासराबद्दल म्हणजे वासराचा रागीट स्वभावले वासरू आता आदत आहे. सुट्टीला कसं आहे सुट्टीला पण एकदम शांत वासरू अजिबात दम होत नाही काय नाही नाही का हो लिंगा आणि लिंगाना असते पुढे. अरे वा मोठी सुट्टी मी करत आहे लिंगाना आणि मी खेळ असतो कसं आहे सुटतो खालणं बरोबर एकदम व्यवस्थित खालणं तळबे बैलाबरच मापत आहे हो मापत आहे.